एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटीचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. हे मात्र राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष न देता चोपडा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन करून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केलाय. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील आणि यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे मत एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलंय. आज संपचा 12वा दिवस पूर्ण झाला तरी सुद्धा राज्य शासन आमचा जो प्रश्न आहे आता पावतो त्यांनी कुठलाही मार्गी लावलेला नाही. म्हणून आज आम्ही चोपड्या आगारातून सर्व कर्मचाऱ्यांनी मुंडन करून सरकाराचा जाहीर निषेध केलेला आहे. तरी यापुढे सुद्धा सरकाराने जर कुठली दखल आमची घेतली नाही तर यापुढे सुद्धा तीव्र आंदोलन करण्यात येईल.